आणि एक मोठी बातमी समोर आलेली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये गेल्या 36 महिन्यांमध्ये 1150 बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश मिळाले. महिला आणि बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अजूनही मोठ्या संख्येने बालविवाह होत आहेत. कोरोना काळामध्ये निर्माण झालेल्या समस्यांमध्ये आर्थिक टंचाई, मुलींवर लादण्यात आलेले विविध प्रकारचे निर्बंध, पैसे नसल्यामुळे मुलींचे लग्न लावून जबाबदारीमधून सुटका करून घेण्याकडे असलेला कल आणि स्थलांतर अशा विविध कारणांमुळे बालविवाहांची संख्या वाढल्याचं दिसून आलं. मात्र त्याचवेळी अवैधरित्या होणारं हे जे विवाह सोहळे आहेत ते थांबवावे आणि मुलींचं आयुष्य सुरक्षित राहावं यासाठी हेल्पलाईन, सामाजिक संस्था तसंच प्रशासन यांनी एकत्रितरित्या काम केल्यामुळे बालविवाह रोखण्यामध्ये यश मिळालंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.